विद्यार्थी मित्रांनो, मी शेख हैदर आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण एसी नेटवर्क या संबंधित मागील वर्षीमध्ये आलेले काही प्रिव्हियस इयर एक्झाममधील क्वेश्चन्स घेतले. आज आपण डीसी नेटवर्क यावरील काही प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये झालेले एमसीक्यू घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला क्वेश्चन आहे, बघा काय म्हटलं, खालीलपैकी ओहम लॉचे कोणते सूत्र बरोबर आहे. ठीक आहे, ओहम्स लॉ काय स्टेटमेंट विचारलं जाते कधी कधी, किंवा कधी कधी काय विचारलं ओहम्स लॉ कोणता आहे. ठीक आहे, पहिला ऑप्शन नंबर ए आपल्याकडे आय इज इक्वल टू व्ही आर, व्ही इज इक्वल टू आय आर, आणि आर इज इक्वल टू व्ही आय, आणि व्ही इज इक्वल टू आर इन टू पी. ठीक आहे, ओहम्स लॉ आपल्याकडे काय म्हणते, बघा ओहम्स लॉ काय असते आपल्याकडे, एखाद्या क्लोज सर्किटला नॉर्मल रूम टेम्परेचरला, म्हणजे टेम्परेचरमध्ये कोणतेही बदल न करता जेव्हा एखाद्या क्लोज सर्किटमधून करंट फ्लो होते, तर ते करंट काय असते, करंट आय हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते अप्लाइड व्होल्टेज व्ही, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते रेझिस्टन्स आर. म्हणजे काय असते, व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि करंट रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात. ठीक आहे, म्हणजे करंट काय असते, व्होल्टेजच्या समप्रमाणात असते आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असते, पण टेम्परेचरमध्ये बदल न करता, म्हणजे तापमानमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न होता. जर बदल होत नसेल तर त्याच दरम्यान काय होईल, हा काय होईल सॅटिस्फाईड, म्हणजे अप्लिकेबल होईल. ठीक आहे, म्हणजे ओम्स लॉ अप्लिकेबल फॉर ओनली लिनियर सर्किट, नॉन लिनियर सर्किटसाठी ओम्स लॉ अप्लिकेबल होत नाही. किंवा कधी कधी हा पण क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो की ओम्स लॉ कोणत्या सर्किटसाठी अप्लिकेबल आहे, कोणत्या सर्किटसाठी, लिनियरसाठी, नॉन लिनियरसाठी किंवा कोणत्याही सर्किटसाठी. फक्त लिनियर सर्किटसाठी काय अप्लिकेबल आहे, नॉन लिनियरसाठी ओम्स लॉ अप्लिकेबल होत नाही. आता याच्यानुसार आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, व्ही भागीला आर भेटला. ठीक आहे, पण आपल्याला आय इज इक्वल टू आय, आय इज इक्वल टू व्ही बाय आर आहे का, नाही आहे. ठीक आहे, आणखीन याच्यानुसार आणखीन आपण याला काय करू शकतो, बघा याला जर इथं जर घेतलो काय होईल, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, हा पण ओम्स लॉचे. ठीक आहे, मग हा बघा चेक करा, व्ही इज इक्वल टू आय आर इथं दिसायला आपल्याला. आणखीन पॉसिबिलिटी आय इज इक्वल टू व्ही आय का, नाही, आर इज इक्वल टू व्ही आय होऊ शकते का, आर इज इक्वल टू काय होऊ शकते, याच्यानुसार व्ही बाय आय होऊ शकते. तर या तीन पॉसिबिलिटीमधून आहे का कुठेतरी ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर कुठे भेटेल आपल्याला, ऑप्शन नंबर दोन हा काय झाला आपला बरोबर, आय व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, व्होल्टेज व्ही इज इक्वल टू करंट गुणिला रेझिस्टन्स, असा होऊ शकते. म्हणजे ऑप्शन नंबर दोन काय क्वेश्चनचा आपला बरोबर आन्सर. ठीक आहे, पुढे बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणते आपल्याला, खाली सर्किटचे तीन नोड्सवरील करंटचे समीकरण लिहा, म्हणजे करंटचे इक्वेशन लिहून दाखवा. ठीक आहे, आता आपल्याकडे जर एक सर्किट असं दिलेलं, याची काय करायचं आपल्याला, करंटचं इक्वेशन दाखवायचं. ठीक आहे, बघा करंटवर इक्वेशन फाइंड करताना आपण कोणता लॉ वापरतो, आपण क्रिचॉफ्स करंट लॉ. कोणता लॉ वापरतो, क्रिचॉफचा करंट लॉ. क्रिचॉफचा करंट लॉ वापरताना आपण काय बघतो, बघा क्रिचॉफचा करंट लॉ काय म्हणते, की काय म्हणते, कोणत्याही नोडवर काय होईल, येणारा करंट इक्वल टू जाणार करंट, किंवा समेशन ऑफ ऑल करंट, म्हणजे काय होईल, ज्या सर्व करंटची बेरीज एका नोडवर किती असते, झिरो असते. एका नोडवर काय असते, सर्व करंटची बेरीज किती असते, झिरो असते. मग आपण बघा इथं एक नोड दिलेला आहे, इथं एक नोड दिलेला आहे, इथं एक नोड, म्हणजे ए बी सी असे तीन नोड दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे या नोडवर बघा, या नोडवर येणारा करंट काय असेल, येणारा करंट इक्वल टू जाणारा करंट असेल. जितका करंट येईल तितका त्या नोडवरून करंट जाईल, त्या नोडवर रिमेनिंग काय भेटेल, तुम्हाला शून्य भेटायला पाहिजे. म्हणजे सर्व करंट या नोडवरच्या सर्व करंटची जर बेरीज केली तर किती असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा आपण काय करतो, त्या नोडवर येणारा करंट काय कन्सिडर करतो, येणारा प्लस, आणि तिथून जाणार काय कन्सिडर करायचं, त्याला मायनस म्हणायचं. जे करंट नोडवर येईल त्याला म्हणायचं प्लस करायचं, जे करंट नोडच्या बाहेर जाईल त्याला म्हणायचं मायनस म्हणायचं. ठीक आहे, आता बघा समजा हे करंट बघा, हे 5 एम्पियर, ह्या 5 एम्पियर इथून या नोडकडे येते. ठीक आहे, आणि बाकी हे दोन्ही करंट काय आहे, तुमचं आय टू आणि आय वन, हे इथून या नोडपासून हे बाहेर जाते, हा बी नोडपासून बाहेर जाते. बरोबर आहे, मग याला आपण असं लिहू शकतो बघा, म्हणजे इनकमिंग येणारा करंट इक्वल टू जाणार, येणारा कोणता आहे 5 एम्पियर, 5 इक्वल टू काय होऊ शकते, हे दोघांची ॲडिशन, म्हणजे काय होईल आय वन प्लस आय टू. बरोबर आहे, किंवा आपण काय म्हणायचं, काय म्हणायचं म्हणलं तुम्हाला, की भाई येणारा करंट इक्वल टू जाणार करंट, म्हणजे आता बघा याला जर असं जर लिहिलो, हां काय होईल, समजा आता सर्व करंटच्या नोडवर येणाऱ्या सर्व करंटची जर बेरीज काय केली, आपण शून्य केले, तर काय होईल, येणारा करंटला काय म्हणतो आपण, प्लस घेतो, म्हणजे 5 प्लस घेतलो. ठीक आहे, मायनस आय टू मायनस आय वन इक्वल टू झिरो, आपण असं बी लिहू शकतो. बरोबर आहे की नाही, मग याला काय म्हणायचं, आपण याला असं लिहू शकतो, किंवा आता काय होईल बघा याला, किंवा अदरवाईज आपण याला असं लिहू शकतो, बघा काय म्हणा, येणारा करंट इक्वल टू जाणारा, तर येणारा करंट कोणता आपला 5 एम्पियर, 5 एम्पियर इक्वल टू जाणारे कोणकोणते, आय वन प्लस आय टू. म्हणजे एक नोडवरचा आपला इक्वेशन आला आपल्याला, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, जर याला जर इकडे घेतलं 5 ला, तर काय होईल, आय वन प्लस
आय टू आणि हा जर इकडं आला तर काय झाला मायनस फाईव्ह. म्हणजे हा झाला इक्वेशन नंबर आपला एक, या नोटवरचा इक्वेशन नंबर एक जो भेटला आपल्याला. मग हा इक्वेशन बघा ऑप्शनमध्ये दिसायला कुठं आपल्याला, हा ऑप्शनमध्ये कुठं दिसायला, आय वन प्लस आय टू मायनस फाईव्ह, आय वन प्लस आय टू मायनस थ्री, आय वन प्लस आय टू प्लस थ्री, हे थ्री आहे का मग, थ्री असायला पाहिजे तर पाच दिस एक लिहि, हे थ्री असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथं काय करू आपण हे थ्री घेऊ. ठीक आहे, म्हणजे काय इथं आत्ता बरोबर बघाल मायनस थ्री. ठीक आहे, हा इक्वेशन बघा कुठे आहे, आय वन प्लस आय टू मायनस थ्री इक्वल टू, इक्वल टू काय पाहिजे, इक्वल टू झिरो व्हायला पाहिजे. इक्वल टू काय पाहिजे, झिरो व्हायला पाहिजे. आय वन प्लस आय टू मायनस आय थ्री इक्वल टू झिरो इथं दिसायला, आय वन प्लस आय टू मायनस थ्री इक्वल टू हे झिरो इथं दिसायला, आय वन प्लस आय टू प्लस थ्री आय वन मायनस आय टू, म्हणजे हा दोन ऑप्शन तर पहिल्या इक्वेशनमधून आपले कटले, उरले दोन ऑप्शन. ठीक आहे, आता या नोटवर जर बघा, या नोटवर जर बघितलं तर या नोटवर इनकमिंग करंट कोणता आहे, आय टू, जाणारे कोणते हे दोघं, म्हणजे इथं काय होऊ शकते सेकंड इक्वेशन काय होईल, येणारा करंट कोणता आय टू इक्वल टू, जाणारे करंट कोणते काय होईल आय थ्री प्लस आय फोर, म्हणजे येणारा करंट इक्वल टू जाणारा करंट. बरोबर आहे, मग याला आपण आणखीन याला बी असं कसं लिहू शकतो आपण बघा, काय म्हणलं आय टू इक्वल टू आय थ्री प्लस आय फोर. बरोबर आहे, मग इथं दिसायला काय असं इक्वेशन कुठं आहे का आपल्याकडे, आय टू इक्वल टू तिथं काय लिहिलं आय फोरच्या फॉर्ममध्ये लिहिलं ना, मग आय आय फोर जर इथं बघा आय फोर इक्वल टू लिहिलं इथं बी आय फोर, मग आय फोर जर माहीत करायचं आहे आय फोर, तर आय फोर काय होईल हा प्लस इकडे गेला तर काय होईल मायनस, म्हणजे काय होईल आय टू मायनस आय थ्री इक्वल टू आय फोर. ठीक आहे, म्हणजे हे आय फोरच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे भेटला, म्हणजे आय फोर इज इक्वल टू आय टू मायनस आय थ्री आहे का कुठं आहे हे इथं दिसायला, हे इथं हे दिसायला आय टू मायनस आय थ्री इक्वल टू मायनस आय फोर, म्हणजे इथं बी दिसायला, म्हणजे आत्तापर्यंत दोन्ही इक्वेशन म्हणजे दोन दोन्ही ऑप्शन बरोबर हो यायला लागलं. ठीक आहे, आता या तिसऱ्या नोटवर चेक करावं, तिसऱ्या नोटवर काय भेटेल तुम्हाला एकूण कोणता आहे, आय फोर येणार आहे जाणार कोणकोण एकूण बघा, आय फोर आणि हा हा करंट काय आपला आय फोर इक्वल टू काय होईल, हे करंट बाहेर चालला म्हणजे याला म्हणा आपण आय फाईव्ह, हा करंट इकडे येते म्हणजे काय याला प्लस करावं लागेल, काय करावं तुम्हाला नोटकडे येते बघा, नोटकडे येणारे करंट कोणते आय फोर आणि हे पाच, म्हणजे कोणता आय फोर प्लस फाईव्ह, आय फोर प्लस फाईव्ह इक्वल टू कोण चालला इक्वल टू आय फाईव्ह बाहेर जाते. बरोबर आहे, इक्वल टू काय होईल पाहिजे आय फोर इक्वल टू हा पाच इकडे गेलं काय होईल मायनस, म्हणजे काय होईल आय फाईव्ह मायनस पाच, आय फाईव्ह मायनस पाच, म्हणजे आय फोर इक्वल टू आय फाईव्ह मायनस पाच, आय फोर इज इक्वल टू आय फाईव्ह मायनस पाच, म्हणजे हा ऑप्शन बरोबर इथं प्लस आहे म्हणजे हा चुकला. ठीक आहे, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय होईल ऑप्शन नंबर तीन, हा क्वेश्चनचा काय झाला आपला बरोबर आन्सर झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ऑप्शन चेक करून बी लिहू शकतो, किंवा आपल्याला आपल्याला सरळ सरळ सिंपल जास्त काही करायचंच नाही, फक्त काय म्हणजे इनकमिंग करंट इक्वल टू आउट गोईंग करंट या पद्धतीनेच फक्त आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं, लगेच काय होईल तुमचा ऑप्शन तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, का ऑप्शन चेक केलं तर थोडासा सोपा जाते. ठीक आहे, पुढं काय म्हणा, खालील सर्किटमध्ये सोर्स पासून जाणारा करंट माहीत करा, सोर्स किती आहे तुमचा 15 व्होल्टचा, इथून जाणारा करंट आय इज इक्वल टू माहीत पाहिजे, तर आय इज इक्वल टू बघा काही करंट इथपर्यंत आल्यानंतर काही करंट इथं गेला, काही करंट इथं गेला, काही करंट इथं गेला. ठीक आहे, आता बघा इथं काय म्हणलं आपल्याला आय इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे, आय इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे व्ही भागीला आर व्हायला पाहिजे, व्होल्टेज किती आपल्याकडे 15 व्होल्ट आहे, म्हणजे आर इक्वलंट आपल्याला माहीत करावं लागेल टोटल सर्किटचा रेझिस्टन्स किती आहे, टोटल सर्किटचा रेझिस्टन्स किती आहे. हे बघा इथं काय म्हणलं आपण आर, हे बघा एक दोन तीन, हे तिन्ही काय बघा ज्या ठिकाणून बघा करंट काय होईल आपला डिवाइड होते, ज्या ठिकाणी करंट डिवाइड होते त्याला म्हणायचं आपण पॅरलल. ठीक आहे, तर बघा इथून एक दोन तीन हे तिन्ही कशी दिसायला तुम्हाला पॅरलली कनेक्ट दिसेल, कशी दिसायला पॅरलली कनेक्ट दिसेल. मग आता बघा याला आपण असं बी कॅल्क्युलेट करू शकतो, वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री, असं न करता काय करायचं आहे की जेव्हा आपण सारखे जर व्हॅल्यू असेल, सारखे असेल तर फक्त काय म्हणालो, जर जेव्हा आपण सारखे व्हॅल्यू असतील आणि मोस्टली मोठा प्रॉब्लेम जर एक्झाममध्ये आला तर कमी टाईममध्ये त्याला सॉल्व्ह करता येते, मॅक्झिमम टाईमला सारखीच किंमत तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, तर सारखे जर व्हॅल्यू असेल तर कोणतंही एक त्याची किंमत धरायची आणि किती किती क्वांटिटी म्हणजे किती संख्यामध्ये, किती संख्यामध्ये चालेल बघा, किंमत किती आहे त्याची 3 ओम, सारखी किंमत येते काची 3 3 3 म्हणजे 3 ओम इथं लिहिलो. ठीक आहे, किती संख्येमध्ये 1 2 3, तर ती संख्या खाली काय करायचं डिवाइड करायचं, तर तिघाचा इक्वलंट किती आला 3 3 / 3 इक्वल टू 1 ओहम, 3 / 3 इक्वल टू 1 ओहम. बरोबर आहे, बघा तिघाचा जर 1 आला सर्किट कसा उरला आपल्याकडे, आपल्याकडे बघा हे काय, हे 1 ओहम जशाल तसं, हे किती, हे 1 ओहम जशाल तसं, आणि तिघाचा कॉम्बिनेशन किती भेटला आपल्याला 1 ओहम, हे तिघाचा कॉम्बिनेशन किती 1 ओहम. आता सर्किट राहिला असा, इथं काय भेटला तुम्हाला
हे 15 व्होल्ट आपलं ॲज इट इज असेल तसं कनेक्ट. आता गावील बघा तुम्हाला किती तिन्ही रजिस्टर काय दिसले सिरीजमध्ये 1111 ठीक आहे. तर तिघाची ॲडिशन किती भेटेल तुम्हाला, इथं भेटेल शेवटी सर्किट आपल्याकडं हे 15 व्होल्ट हे किती भेटलं 3 ओहम ठीक आहे. मग आता करंट आय इज इक्वल टू व्होल्टेज किती आहे 15/3 इक्वल टू 5 एम्पियर बरोबर आहे की नाही. हे आय इज इक्वल टू 5 एम्पियर 5 एम्पियर कुठं ऑप्शन दिसायला, हे ऑप्शन नंबर 1 ठीक आहे. म्हणजे एक्झाममध्ये असं कधी कधी देऊ शकते काही असं वाटतं की किती मोठा क्वेश्चन दिसायला, काही जास्त नाही ठीक आहे. लगेच एका मिनिटात सॉल्व होते, बघितला सॉल्व होते काय होते बघा 3 किती आलं आहे. याला पेपर वर्क बी करायची गरज पडणार नाही तुम्हाला की इथं लिहित बसावं कॅल्क्युलेशन करावं. तिघ सारखे व्हॅल्यू असेल तर 3/3 1 नंतर तिघ सिरीजमध्ये याला 3/5 3/15/3 5 आन्सर आलं तुमचं लगेच. एका 2-3 सेकंद 10 सेकंदात मॅक्झिमम प्रॉब्लेम कापला ते सॉल्व होते ठीक आहे. का म्हणलं कोणता नियम सांगतो की प्रत्येक क्लोज सर्किटमध्ये सर्व व्होल्टेज ड्रॉपची बेरीज काय असते, 0 असते ठीक आहे. म्हणजे कोणता नियम सांगते, कोणता लॉ म्हणते की क्लोज सर्किटमध्ये कोणत्याही क्लोज सर्किटमध्ये व्होल्टेज ड्रॉपची बेरीजची संख्या बेरीज काय असते, 0 असते. म्हणजे समेशन ऑफ ऑल व्होल्टेज ड्रॉप इन अ क्लोज लूप. म्हणजे किंवा एखाद्या सर्किटमध्ये बघा समजा इथं 5 व्होल्ट ॲड केलो, इथं काहीतरी रेजिस्टन्स आहे मग आय इंटू आर इथं काहीतरी ड्रॉप होईल. एक रेजिस्टन्स इथं आहे आय इंटू आर आहे, एक रेजिस्टन्स इथं आहे ठीक आहे, त्याची किंमत आय इंटू आर आहे ठीक आहे. म्हणजे सर्वांची जर आपण जर बेरीज जर केली तर किती भेटायला पाहिजे तुम्हाला, सर्वांची बेरीज काय भेटायला पाहिजे 0. म्हणजे काय होईल बघा व्होल्टेज प्लस आय इंटू आर प्लस आय इंटू आर प्लस आय इंटू आर, मग हे नंबर ऑफ रेजिस्टन्स याला R1 म्हणा याला R2 म्हणा याला R2, म्हणजे काय होईल R1 R2 R3. तर सर्वांची बेरीज काय असते 0 असते, सर्वांची बेरीज काय असते 0 असते. हे कोण म्हणते, क्रिश्चॉफचा दुसरा नियम. क्रिश्चॉफचा दुसरा नियम काय म्हणते तुम्हाला, क्या म्हणतो KVL क्रिश्चॉफ्स व्होल्टेज लॉ, समेशन ऑफ ऑल व्होल्टेज अराउंड अ क्लोज पाथ. म्हणजे एका सर्किटमध्ये किंवा एखाद्या क्लोज पाथमध्ये सर्व व्होल्टेजची जर बेरीज केलो तर त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 0 असायला पाहिजे, किती असायला पाहिजे 0. मग एक्झाम्पल जर आपण जर एखादा सर्किट जर दुसरा जर सर्किट जर मी घेतलं एखादा असा सर्किट म्हणलं बघा हे घेतलं ठीक आहे. इथं म्हटलं व्होल्टेज V1 म्हटलं, याला म्हटलं आपण इथं करंट जाणार कोणता I1 म्हटलं, इथून जाणार करंट काय म्हटलं I2 म्हटलं, या रेजिस्टन्सची किंमत R1 म्हटलं, इथं काय होईल I1 इंटू याला म्हटलं R2 ठीक आहे, I1 इंटू R2. इथं काय सपोज याला म्हटलं आपण याला I3 कन्सिडर करतो ठीक आहे, इथं करंट गेला म्हटलं I3, रेजिस्टन्स याला म्हटलं आपण R3 ठीक आहे. किंवा करंट काय लूपमध्ये काय तुमचा एकच करंट, मग इथून गेलं का I1 मायनस I2 आणि इकून आलेला असेल तर काय होईल तुमचा I2 मायनस I1 ठीक आहे. आता याला समजा काय म्हटलं आपण इकून करंट गेला I2 मायनस I1 मायनस I2 ठीक आहे. तर काय होईल बघा या होल्ट एक क्लोज लूप घेतलं, बघा हा क्लोज लूप घेतलो, कोणता लूप क्लोज लूप घेतलो, हा क्लोज लूप घेतला, हा क्लोज लूप घेतला ठीक आहे. एक क्लोज लूप जर घेतला असतो तर या क्लोज लूपमध्ये सर्व व्होल्टेजची बेरीज किती यायला पाहिजे 0 यायला पाहिजे, सर्व व्होल्टेजची बेरीज किती यायला पाहिजे 0. व्होल्टेज कुठं कुठं हा V1 म्हणजे काय होईल V1 प्लस इथलचा व्होल्टेज ड्रॉप काय होईल तुमचा I1 R1 प्लस इथलचा व्होल्टेज ड्रॉप इथंच याला काय म्हटलं सपोज R3 इंटू करंट काय I1 मायनस I2, सर्वांची बेरीज किती 0 यायला पाहिजे, सर्वांची बेरीज काय यायला पाहिजे 0 यायला. हा कोण म्हणते क्रिश्चॉफचा दुसरा नियम, म्हणजे क्रिश्चॉफ्स व्होल्टेज लॉ, क्रिश्चॉफ्स व्होल्टेज लॉ पाहिजे काय झाले ठीक आहे, व्होल्टेज किंवा नियम ठीक आहे, लॉ किंवा नियम असायला पाहिजे ठीक आहे. तर काय होईल क्रिश्चॉफचा दुसरा नियम काय म्हणते तुम्हाला, समेशन ऑफ ऑल व्होल्टेज अराउंड अ क्लोज पाथ इज इक्वल टू 0. बघा पुढं काय म्हणतात आम्हाला, 4-10 μF कॅपॅसिटर समांतर म्हणजे पॅरलल जोडले असता एकूण कॅपॅसिटन्स किती ठीक आहे, निव्वळ कॅपॅसिटन्स किती, तुम्हाला इक्विवेलेंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचं. काय म्हटलंय किती 10 μF कॅपॅसिटर, हा 10 μF एक, हा 10 μF एक, हा 10 μF एक रेस्ट, म्हणजे किती हे 10 μF आर 10 μF आर 10 μF आर 10 μF. हे सर्व कसे कनेक्ट केले तुम्हाला, एखादा सर्किट AC असू द्या की DC सर्किट घेतला पण ठीक आहे. तर तुम्हाला इक्वालंट सर्किट माहीत, इक्वालंट कॅपॅसिटन्स माहीत करायचं आहे. बघा जेव्हा पॅरलमध्ये कॅपॅसिटर जोडतो ना तसं काय करतो, सर्व कॅपॅसिटरची काय करतो आपण ॲडिशन करतो. मग टोटल सी इक्वल, टोटल सी इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला 10+10+10+10 इक्वल टू 40 युनिट करेल त्याचा μF. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर केला आपला 40 μF. 40 μF कुठं दिसेल तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे ठीक आहे. चला पुढे,
बघा म्हटलं एक कॅपेसिटर जो काय 10 व्होल्टला चार्ज केला जातो तर 1 कुलम्स चार्ज आहे, 1 कुलम काय चार्ज आहे तर कॅपॅसिटन्स किती, ठीक आहे. कॅपॅसिटन्स सी इज इक्वल टू काय असते, क्यू भागिले व्ही बरोबर आहे. तर तुम्हाला आता चार्ज किती आहे, 1 कुलम. चार्ज किती आहे, 1 कुलम, म्हणजे क्यू म्हणजे काय असतं त्याला आपण म्हणतो चार्ज, याला काय म्हणतो आपण चार्ज. व्होल्टेज किती आहे, 10 व्होल्ट, म्हणजे 1/10 बरोबर आहे. 1/10 म्हणजे काय होईल तुमचं, इक्वल टू 0.1, इक्वल टू काय होईल 0.1. तर 0.1 काय होईल तुमचा, 0.1 फॅरेड. 0.1 फॅरेड कुठे, ऑप्शन नंबर 1 या क्वेश्चनचा आन्सर कर, ऑप्शन नंबर 1 होईल, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा, काय म्हटलं तुम्हाला, खाली दर्शवलेल्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट 5 I5 चं मूल्य काय आहे, त्याची व्हॅल्यू काय, I5 ची किंमत कुठं, I5 कुठं दिसायला, हे इथं I5 दिसेल, ठीक आहे. आता एक पर्टिक्युलर तुम्हाला इथं एक नोड दिलेलं, काय म्हटलं, एक नोड दिलेलं, ठीक आहे. आता बघा या नोडमध्ये काय असतं, जितका करंट येते तितका करंट काय होते जाते, आपल्याला माहिती आहे. आपण इथं क्रिचॉप्स करंट लॉ अप्लाय करू, काय अप्लाय करू आपण तिथं, क्रिचॉप्स करंट लॉ. क्रिचॉप्स करंट लॉ जर अप्लाय करायचं तर काय होईल, इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग. बघा त्या नोडजवळ येणारा करंट किती आहे, येणारा करंट कोण आहे, बघा या नोडकडे जाणारा करंट हा, म्हणजे हा नोडकडे चालला, म्हणजे I4 चालला, आणि हा एक नोडकडे येत आहे, म्हणजे कोणता, म्हणजे काय होईल, काय होईल बघा, कोणता, I2 + I4, हे I2 आणि I4 हे नोडकडे जाते. आणि नोडपासून बाहेर कोणकोण येते बघा, नोडपासून बाहेर कोणी यायला लागला बघा, एक येते I3 येते, I5 येते, आणि हा I1, I3 आणि I4, म्हणजे याला बघा इक्वल टू, याला असं लिहू शकतो आपण. इथं कसं लिहू शकतो, आता जाणारे करंट कोणकोणते, जाणारे करंट कोण आहे, हा I3 बाहेर जायचे, म्हणजे इक्वल टू काय होईल, I3 + आणखीन कोण चाललं तिथून, हे I5 + आणखीन कोण चाललं ती बाहेर, हा I1 चालला, म्हणजे हा I1 आलं लक्षात. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय, कोणाची किंमत पाहिजे, आपल्याला I5 ची किंमत पाहिजे, I5 इथं दिसायला, मग ह्या दोघाला आपण जर इकडे घेतलं काय होईल, I2 + I4 बरोबर आहे की नाही, -I3, आणि हा बी इकडे आला काय होईल, -I1 = I5 भेटलं, बरोबर आहे. मग आता सर्वांची किंमत दिलेली आहे आपल्याकडे, किंमत ठेवून द्या, I2 ची किंमत किती आहे, I2 कुठं दिसायला, हे I2 किती दिसायला तुम्हाला, हे 2 + I4 ची किंमत किती आहे, हे I2 झाला तुम्हाला, I4 कुठं दिसायला, हा I4 किती, +5 -I3 किती आहे, हे इथं भेटला तुम्हाला 1, नंतर हे I3 झालं, नंतर I1 कुठं दिसायला, I1 कुठं, हे 3, म्हणजे होईल हे -3 इक्वल टू किती, I5 बरोबर आहे की नाही. मग आता काय होईल बघा, हे किती झालं, हे 7 मधून काय करायचं, आपल्याला किती मायनस करायचे, हा 1 गेला आणि हे 3 4, म्हणजे 7 मधून किती गेलं, 4 मायनस केलं होतं, किती उरलं आपल्याकडे, 3, म्हणजे काय भेटला, 3 I5 = 3 भेटला, म्हणजे I5 = 3 एम्पियर भेटायला पाहिजे, सॉरी 3 एम्पियर व्हायला पाहिजे, हा एम्पियर इथं व्होल्ट दिलेले, एम्पियर पाहिजे करंट येते, काय पाहिजे, 3 एम्पियर. तर I5 ची किंमत किती भेटले, 3 एम्पियर, म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय होईल याचा बरोबर आन्सर होईल, ठीक आहे. पुढे बघा आपला क्रिचॉपचा नियम फक्त कुठं लागू होते, फक्त AC सर्किटमध्ये, DC सर्किटमध्ये, केवळ निष्क्रिय सर्किटमध्ये, किंवा कुठं, AC आणि DC दोन्ही सर्किटमध्ये, AC आणि DC दोन्ही सर्किटमध्ये, कुठं होईल, AC आणि DC दोन्ही सर्किटमध्ये आपण काय करतो, क्रिचॉप्सला वापरतो, ठीक आहे. व्होल्टेज लॉ किंवा करंट लॉ दोन्ही पण आपण AC सर्किट किंवा DC सर्किट दोन्ही सर्किटमध्ये वापरतो त्याला, ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलं तुम्हाला, गोल्डन बँडचा रेजिस्टन्स टॉलरन्स किती असतो. टॉलरन्स म्हणजे काय असते, रेजिस्टन्सची व्हॅल्यूमध्ये ॲक्सेप्टेबल व्हेरिएशन, आपण किती व्हेरिएशन ॲक्सेप्ट करू शकतो ते प्लस किंवा मायनसमध्ये असते. तर ज्या गोल्डचा बेल्ट असतो, कोणता, गोल्डन बेल्ट, म्हणजे गोल्ड कलरचा जे बेल्ट, करा एखाद्या रेजिस्टन्सच्या एक व्हॅल्यूवर काय असेल तुमच्याकडे, एखादा आपल्याकडे काय दिलं तुम्हाला, असं एक रेजिस्टन्स आहे, काय आपल्याकडे एक असा रजिस्टर, त्याच्यावर काय असते आपण काय करतो, याच्यावर काय करतो आपण, असे कलरचे बँड राहतात, कलरचे काय असतात, डिफरंट कलरचे बँड राहतात. तर डिफरंट कलरचे बँड कशासाठी, ते रेजिस्टन्सची काय करतात, व्हॅल्यू इंडिकेट करतात. तर काय होते, जेव्हा फिजिकली रेजिस्टन्स आपण जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो ना, तर एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला भेटत नाही की त्या रेजिस्टन्सची किंमत किती असेल. तर त्यासाठी आपण काय करतो, एक व्हेरिएशन, म्हणजे ॲक्सेप्टेबल व्हेरिएशन देतो, मर्यादा देतो की पर्टिक्युलर या रेंजपासून ह्या रेंजपर्यंत काय असेल त्याची किंमत असेल. तर हे टॉलरन्स काय करते, तुम्हाला ॲक्सेप्टेबल व्हेरिएशन दाखवते. तर इथं जर हा जर गोल्डन कलरचा जर बेल्ट असेल, कोणता बँड असेल गोल्डन कलरचा, ते काय दाखवत तुम्हाला, +-5% व्हेरिएशन, किती
प्लस मायनस 5%. आणि जर ते जर सिल्वर असेल, सिल्वर कलरचं असेल, तर किती दाखवते? प्लस मायनस किती दाखवते तुम्हाला? 10%. प्लस मायनस किती? 10%. त्याला काय आपण प्लस मायनस 10% कमी किंवा जास्त. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बाई सर, 100 ओहमचा जर रेजिस्टन्स असेल, किती? 100 ओहमचा जर रेजिस्टन्स असेल, तर जर प्लस मायनस 5% जर म्हणायचं असेल, त्याची किंमत 5% किती होऊ शकते? कमी केली तर 95 ते 105 दरम्यान काय असेल त्याची किंमत असेल? किती असेल? 95 ते 105 दरम्यान. म्हणजे प्लस काय मायनस काय केलं? 5%. ऍड काय केलं? 5%. 100 ओहममध्ये. तर हे काय करतो आपण या रेंजमध्ये जवळपास त्याला काय करतो त्याची किंमत आपण अशा पद्धतीने दर्शवतो. तर क्वेश्चन काय होता बघा, तुम्हाला गोल्ड कलरचा जर बँड असेल तर किती? फक्त प्लस मायनस 5% आपण व्हेरिएशन कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण टॉलरन्स. पुढे बघा आपण खालीलपैकी कोणते नेटवर्क डेल्टा नेटवर्कच्या समतुल्य आहे. डेल्टा नेटवर्क काय असेल तुमचा बघा, हे झाला एक रेजिस्टन्स, याला म्हणलं सपोज R1, हे झाला आपण म्हणलं R2, हे झाला आपला R3. ठीक आहे, तर याला जर आपण एक कॉमनली जर असा कनेक्ट केलो, ठीक आहे, तर ह्या झाला कोणता नेटवर्क, याला पाय नेटवर्क म्हणतो. आणि याला डेल्टामध्ये कसं, याला इक्वरंट जर घेतलं बघा, डेल्टा हे घेतलं, याला म्हटलं R2, सर कोणता? R1 वर. ठीक आहे, हे घेतलो R2 आणि हे घेतलो आपला हे R3. कारण बघा हा जे कॉमन पॉईंट हा काय तुमचा एक कॉमन रेफरन्स पॉईंट आहे, तर याला दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी जर जॉईन केलो, असा जोड जुळलो की असा जुळलो काय सारखंच हे बघा हे. ठीक आहे, तर हा कोणता नेटवर्क झाला तुमचा? डेल्टा नेटवर्क. हा डेल्टा नेटवर्क आणि कोणाच्या समतुल्य आहे तो, म्हणजे कोणाच्या सम इक्वरंट आहे, कोणते? पाय नेटवर्कच्या इक्वरंट असते. कोणाच्या नेटवर्क इक्वरंट असते? पायच्या इक्वरंट असते. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चनचा आन्सर केला ऑप्शन नंबर 1 का होईल आपला, इक्वरंट टू पाय टाईप नेटवर्क. पुढे बघा काय म्हटलं, 50 kΩ रेजिस्टन्स एका ओहमची कंडक्टन्स पाहिजे, म्हणजे वाहकता. काय पाहिजे आपल्याला? कंडक्टन्स माहित करायचं. कंडक्टन्स काय असते तुमचा? रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे काय असेल तुमचा कंडक्टन्स? जी इज इक्वल टू 1/R1/R. बरोबर आहे, आरची किंमत किती आहे? 50. 1/50 इक्वल टू घ्यायला पाहिजे ते 0.02 काय पाहिजे सिमेंट. आता किलोमध्ये बघा, किलो इथं काय होईल तुमचा 10^3, तर हा काय होईल इंटू 10^2 काय होईल? -3. 10^-3 तर काय होईल बघा 0.02. याला काय लिहू शकतो? -3 काय लिहू शकतो? मिली. याचा कंडक्टन्स जीचा युनिट काय असते? सिमेंस. काय असते? सिमेंस. म्हणजे काय होईल 0.02 ms. म्हणजे लक्षात, मिली सिमेंस, 0.02 मिली सिमेंस. म्हणजे कुठं आलं आन्सर? हा बघा ऑप्शन नंबर 2, 0.02 मिली सिमेंस. म्हणजे कंडक्टन्स माहीत केलो आपण. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. DC सर्किटमध्ये व्होल्टेज स्रोतशी जोडल्यानंतर कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर सर्किटमध्ये करंट काय होते? वाढते, कमी होते, शून्य होते किंवा कमी होते. ठीक आहे, जेव्हा आपण DC सर्किटमध्ये जर आपण कॅपॅसिटर काय केलो, चार्ज करायलो, तर चार्जिंगमध्ये काय होते आपलं, जेव्हा फुल्ली कॅपॅसिटर चार्ज होते तर त्या दरम्यानून करंट फ्लो होणार काय होते? शून्य होते. जसा जसा कॅपॅसिटरमधला चार्जिंग व्होल्टेज वाढतो तसं त्यातून जाणार करंट काय होते? करंट फ्लो होणार काय होते? कमी 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 डिक्रीज होते. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये काय होते? डिक्रीज होत जाते. आणि जेव्हा कॅपॅसिटर आपला फुल्ली चार्ज होते तेव्हा त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही. बरोबर आहे, म्हणजे काय होईल DC सर्किटमध्ये कॅपॅसिटर व्होल्टेजला जोडलेला आहे, म्हणजे सोर्सला जोडल्यानंतर कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाला. पूर्णपणे चार्ज झाला तर त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. करंट किती येते? शून्यवर येते. ठीक आहे, पुढे हेवा काय म्हणलं, पॉईंट ए आणि बी दरम्यान एकूण रेजिस्टन्स माहीत करा. काय म्हणलं, पॉईंट ए आणि बी दरम्यान एकूण रेजिस्टन्स माहीत करा. एकूण रेजिस्टन्स जर माहीत करायचं असेल आपल्याला, हे बघा आणखीन काय झालं बघा, इथं किंमत किती दिसेल? दोन्ही सारखे दिसेल. हे बी दोन्ही किंमत सारखे दिसेल, हे बी दोन्ही किंमत सारखे दिसेल. तर आताच सांगितलं, जर सारखी किंमत असेल काय करायचं, ती किंमत घ्यायची भागीला काय करायचं त्याला डिवाइड बाय नंबर काय. कारण काय बघा, इथून जर करंट गेलं बघा सुरुवातीला, बघा इथून जर आपण जर करंट पास केला असता बघा, या पॉईंटपासून काही करंट इथं जाईल, काही करंट इथं जाईल. आलं लक्षात इथून? इथून जर करंट गेल्यानंतर या पॉईंटनंतर, म्हणजे या नोडपासून इथं गेला इथं गेला, म्हणजे दोन्ही काय झाले आपले पॅरलल. पॅरललमध्ये काय करतो आपण, जर नंबर ऑफ सर्क्या जर सारखी असेल दोन्ही रेजिस्टन्स ओमची, तर काय व्हायला पाहिजे त्याचं काय करतो आपण, इक्वलंट फाइंड करताना एक किंमत घ्यायची कोणती बी, आणि त्याला किती नंबर आहेत तितक्या नंबरना डिवाइड करायचं. किती नंबर रेजिस्टर आहेत? 2 नंबर. इथं केलं डिवाइड बाय 2. पुढे बघा, इथून काय झालं, परत करंट इथं आणि इथं, म्हणजे या पॉईंटपासून, म्हणजे ह्या दोन्ही काय झाले आपले पॅरलल. प्लस काय होईल बघा, आता बघा हे 20/2 इक्वल टू किती आला तुमचं? 10 ओहम. या दोघांचा रेजिस्टन्स किती आला परत इथं? हे किती आहे तुमचा? 40. किती किंमत आहे? 40. किती रेजिस्टन्स आहे? 2. इक्वल टू किती आलं पाहिजे? 20 ओहम. परत बघा, इथून करंट आल्यानंतर इथं गेला या पॉईंटपासून परत हे दोन्ही काय झाले? पॅरलल. तर इथं काय होईल परत तुमचं? हे 20/2 इक्वल टू किती? 10 ओहम. बरोबर आहे, मग तिघाचा जर इक्वरंट जर काढलो तर सर्किट कसं उरलं आपल्याला? हा याचा ओहम किती होता? 10 ओहम. बरोबर आहे,
या दोघांचा किती आला आपल्याकडं, हे दोघांचा किती आहे, हे 20 ओहम, आणि हा तिसरा या दोघांचा किती आहे, 10 ओहम, बरोबर आहे की नाही? हे आणि हा पॉईंट ए, हा पॉईंट आपला बी, आणि ए आणि बी मध्ये आता तिन्ही कसे दिसायले सिरीजमध्ये, काय होईल, 10 + 20 + 10 इक्वल टू किती, 10, 10, 20 आणि 20, 40 ओहम. 40 ओहम कुठं दिसायला, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर डी 40 ओहम. हा लक्षात, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर झाला ऑप्शन नंबर 4. हे असं किती घाबरून गेले जायचं नाही, याला कधी पण असं सर्किट भेटेल तुम्हाला एक्झाममध्ये, खूप सारं कॉम्प्लिकेट दिसेल पण नंबर सोपे दिसतील. कारण काय होते, कॅल्क्युलेशनमध्ये हँड कॅल्क्युलेशन करतात करावं लागतात, तर हँड कॅल्क्युलेशनसाठी अशी सोपी किंमत दिली जाते कधी पण. हां ठीक आहे, चला पुढे. त्यामुळे सर्किटमधील सर्किट व्होल्टेजमधील बदलास विरोध करणाऱ्या सर्किट घटकाला काय म्हणतात, ठीक आहे? म्हणजे एखाद्या सर्किटमधील एखादा एलिमेंट जर जोडलो आपण आणि ते काय करत असेल, तुमच्या व्होल्टेजला अपोज करत असेल, म्हणजे बदलणाऱ्या व्होल्टेजला, चेंज इन व्होल्टेज, अल्टरनेटिंग व्होल्टेजला काय करते, बदल म्हणजे विरोध करते, अपोज करते, त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात आपण, कॅपॅसिटन्स म्हणतो. त्याला काय म्हणतात आपण, कॅपॅसिटन्स. तर कॅपॅसिटन्स काय करते, सर्किटमधील चेंज इन व्होल्टेजला, म्हणजे बदलणाऱ्या व्होल्टेजला काय करते, अपोज करते. काय करते, बदलणाऱ्या व्होल्टेजला अपोज करते. आणि जे इंडक्टन्स असते बघा, हे इंडक्टन्स काय करते, तुमच्या करंटला अपोज करते, म्हणजे चेंज इन करंटला अपोज करते. कॅपॅसिटन्स काय करते, चेंज इन व्होल्टेजला, म्हणजे अल्टरनेटिंग कोणाला, ए सी व्होल्टेजला अपोज करेल, हा पण काय करते, ए सी करंटला अपोज करते, म्हणजे चेंज इन अल्टरनेटिंग करंट, चेंज इन करंटला इंडक्टन्स अपोज करेल, चेंज इन व्होल्टेजला कॅपॅसिटन्स अपोज करेल. इथं विचारला तुम्हाला व्होल्टेज, विचारला व्होल्टेजसाठी काय कॅपॅसिटर, म्हणजे ऑप्शन नंबर 2, ठीक आहे? एक रेस्ट म्हणजे किती, हे 10 मायक्रोफॅरेड, आर 10 मायक्रोफॅरेड, आर 10 मायक्रोफॅरेड, आर 10 मायक्रोफॅरेड, हे सर्व कसे कनेक्ट केले तुम्हाला, एखादा सर्किट ए सी असू द्या की डी सी सर्किट घेतला पण, ठीक आहे? तर तुम्हाला इक्वालंट सर्किट माहीत, इक्वालंट कॅपॅसिटन्स माहीत करायचे. बघा, जेव्हा पण आपण जेव्हा पॅरलमध्ये कॅपॅसिटर जोडतो ना, तसं काय करतो, सर्व सर्व कॅपॅसिटरची काय करतो आपण, ॲडिशन करतो. मग टोटल सी इक्वालंट, टोटल सी इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, 10 + 10 + 10 + 10 इक्वल टू 40 युनिट करेल त्याचा मायक्रोफॅरड. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर केला आपला 40 मायक्रोफॅरड. 40 मायक्रोफॅरड कुठं दिसेल तुम्हाला, ऑप्शन नंबर 3, बरोबर आहे? ठीक आहे, चला पुढे. बघा, म्हटलं एक कॅपॅसिटर जो काय 10 व्होल्टला चार्ज केला जातो, तर 1 कुलम्स चार्ज आहे, 1 कुलम काय चार्ज आहे, तर कॅपॅसिटन्स किती, ठीक आहे? कॅपॅसिटन्स सी इज इक्वल टू काय असते, Q / V, बरोबर आहे? तर तुम्हाला चार्ज किती आहे, 1 कुलम, चार्ज किती आहे, 1 कुलम, म्हणजे क्यू म्हणजे काय असतं, त्याला आपण म्हणतो चार्ज, याला काय म्हणतो आपण चार्ज. व्होल्टेज किती आहे, 10 व्होल्ट, म्हणजे 1/10, बरोबर आहे? 1/10, 1/10 म्हणजे काय होईल तुमचं, इक्वल टू 0.1, इक्वल टू काय होईल, 0.1. तर 0.1 काय होईल तुमचा, 0.1 फॅरेड, 0.1 फॅरेड कुठे, ऑप्शन नंबर 1 या क्वेश्चनचा आन्सर करून ऑप्शन नंबर 1 होईल, ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघा. काय म्हटलं तुम्हाला, खाली दर्शवलेल्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट 5 I5 चं मूल्य काय म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, I5 ची किंमत कुठं, I5 कुठं दिसायला, हे इथं I5 दिसायला, ठीक आहे? आता एक पर्टिक्युलर तुम्हाला इथं एक नोड दिलेलं, काय म्हटलं, एक नोड दिलेलं, ठीक आहे? आता बघा, या नोडमध्ये काय असतं, जितका करंट येते तितका करंट काय होते जाते, आपल्याला माहिती आहे. आपण इथं क्रिचॉप्स करंट लॉ अप्लाय करू, काय अप्लाय करू आपण तिथं, क्रिचॉप्स करंट लॉ. क्रिचॉप्स करंट लॉ जर अप्लाय करायचं, काय होईल, इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग. बघा, त्या नोड नोडजवळ येणारा करंट किती आहे, येणारा करंट कोण आहे, बघा, या नोडकडे जाणारा करंट हा, म्हणजे हा नोडकडे चालला, म्हणजे I4 चालला, आणि हा एक नोडकडे येत आहे, म्हणजे कोणता, म्हणजे काय होईल, काय होईल बघा, कोणता, I2 + I4, हे I2 आणि I4 हे नोडकडे जाते. आणि नोडपासून बाहेर कोणकोण येते बघा, नोडपासून बाहेर कोणी आला लागला बघा, एक येते I3 येते, I5 येते, आणि हा I1, I3 आणि I4, म्हणजे याला बघा इक्वल टू, याला असं लिहू शकतो आपण. इथं कसं लिहू शकतो, आता जाणारे करंट कोणकोणते, जाणारे करंट कोण आहे, हा I3 बाहेर जायचे, म्हणजे इक्वल टू का होईल, I3 + आणखीन कोण चाललं तिथून, हे I5 + आणखीन कोण चालला ती बाहेर, हा I1 चालला, म्हणजे हा I1 आलं लक्षात. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय, कोणाची किंमत पाहिजे, आपल्याला I5 ची किंमत पाहिजे, I5 इथं दिसायला, म्हणजे दोघाला आपण जर इकडे घेतलं, काय होईल, I2 + I4, बरोबर आहे की नाही, -I3, आणि हा बी इकडे आला, काय होईल, -I1 = I5 भेटलं, बरोबर आहे? मग आता सर्वांची किंमत दिलेली आहे आपल्याकडे, किंमत ठेवून द्या, I2 ची किंमत किती आहे, I2 कुठं दिसायला, हे I2 किती दिसायला तुम्हाला, हे 2
प्लस आय फोरची किंमत किती आहे, आय टू झाला. तुम्हाला आय फोर कुठं दिसायला, हा आय फोर किती प्लस फाईव्ह मायनस आय थ्री. आय थ्री किती आहे हे इथं भेटला तुम्हाला वन. नंतर हे आय थ्री झालं, नंतर आय वन, आय वन कुठं दिसायला, आय वन कुठं हे तीन, म्हणजे होईल हे मायनस थ्री इक्वल टू किती आय फाईव्ह. बरोबर आहे की नाही. मग आता काय होईल बघा, हे किती झालं हे सात, सात मधून काय करायचं आपल्याला किती मायनस करायचे, हा एक गेला आणि हे तीन चार, म्हणजे हा सात मधून किती गेलं चार मायनस केलं होतं, किती उरलं आपल्याकडे तीन, म्हणजे काय भेटला थ्री आय फाईव्ह इक्वल टू थ्री भेटला, म्हणजे आय फाईव्ह इज इक्वल टू तीन अँपियर भेटायला पाहिजे. सॉरी, हां तीन अँपियर व्हायला पाहिजे, हा अँपियर इथं व्होल्ट दिलेले अँपियर पाहिजे, करंट येते काय पाहिजे तीन अँपियर. तर आय फायची किंमत किती भेटली तीन अँपियर, म्हणजे ऑप्शन नंबर चार कावलेचा बरोबर आहे सगळं. ठीक आहे, पुढे बघा क्रिचॉपचा नियम फक्त कुठं लागू होते, फक्त ए सी सर्किटमध्ये, डी सी सर्किटमध्ये, केवळ निष्क्रिय सर्किटमध्ये, किंवा कुठं ए सी आणि डी सी दोन्ही सर्किटमध्ये, ए सी आणि डी सी दोन्ही सर्किटमध्ये कुठं होईल, ए सी आणि डी सी दोन्ही सर्किटमध्ये आपण काय करतो क्रिचॉप्सला वापरतो. ठीक आहे, व्होल्टेज लॉ किंवा करंटला दोन्ही पण आपण ए सी सर्किट किंवा डी सी सर्किट दोन्ही सर्किटमध्ये वापरतो त्याला. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलं तुम्हाला, गोल्डन बँडचा रेजिस्टन्स टॉलरन्स किती असतो. टॉलरन्स म्हणजे काय असते, रेजिस्टन्सची व्हॅल्यूमध्ये ॲक्सेप्टेबल व्हेरिएशन, आपण किती व्हेरिएशन ॲक्सेप्ट करू शकतो ते प्लस किंवा मायनसमध्ये असते, प्लस किंवा मायनसमध्ये असते. तर ज्या गोल्डचा बेल्ट असेल, कोणता गोल्डन बेल्ट म्हणजे गोल्ड कलरचा जे बेल्ट, एखाद्या रेजिस्टन्सच्या एक व्हॅल्यूवर काय असेल तुमच्याकडं, एखादा आपल्याकडे काय दिलं तुम्हाला असं एक रेजिस्टन्स आहे, काय आपल्याकडं एक असा रजिस्टर, त्याच्यावर काय असते आपण काय करतो, याच्यावर काय करतो आपण असे कलरचे बँड राहतात, कलरचे काय असतात डिफरंट कलरचे बँड राहतात. तर डिफरंट कलरचे बँड कशासाठी, ते रेजिस्टन्सची काय करतात व्हॅल्यू इंडिकेट करतात. तर काय होते, जेव्हा फिजिकली रेजिस्टन्स आपण जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो ना, तर एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला भेटत नाही की त्या रेजिस्टन्सची किंमत किती असेल. तर त्यासाठी आपण काय करतो, एक व्हेरिएशन म्हणजे ॲक्सेप्टेबल व्हेरिएशन देतो, मर्यादा देतो की पर्टिक्युलर या रेंजपासून ह्या रेंजपर्यंत काय असेल त्याची किंमत असेल. तर हे टॉलरन्स काय करते, तुम्हाला ॲक्सेप्टेबल व्हेरिएशन दाखवते. तर इथं जर हा जर गोल्डन कलरचा जर बेल्ट असेल, कोणता बँड असेल गोल्डन कलरचा, ते काय दाखवत तुम्हाला प्लस मायनस 5% व्हेरिएशन, किती प्लस मायनस 5%. आणि जर ते जर सिल्वर असेल, सिल्वर कलरचं असेल, तर किती दाखवते प्लस मायनस किती दाखवते तुम्हाला 10%, प्लस मायनस किती 10%, त्याला काय आपण प्लस मायनस 10% कमी किंवा जास्त. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बाई सर 100 ओहमचा जर रेजिस्टन्स असेल, किती 100 ओहमचा जर रेजिस्टन्स असेल, तर जर प्लस मायनस 5% जर म्हणायचं असेल, त्याची किंमत 5% किती होऊ शकते, कमी केली तर 95 ते 105 दरम्यान काय असेल त्याची किंमत असेल, किती असेल 95 ते 105 दरम्यान, म्हणजे प्लस काय मायनस काय केलं 5% ऍड काय केलं 5% 100 ओहममध्ये. तर हे काय करतो आपण या रेंजमध्ये जवळपास त्याला काय करतो त्याची किंमत आपण अशा पद्धतीने दर्शवतो. तर क्वेश्चन काय होतं बघा, तुम्हाला गोल्ड कलरचा जर बँड असेल तर किती फक्त प्लस मायनस 5% आपण व्हेरिएशन कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण टॉलरन्स. पुढे बघा आपण खालीलपैकी कोणते नेटवर्क डेल्टा नेटवर्कच्या समतुल्य आहे. डेल्टा नेटवर्क काय असेल तुमचा बघा, हे झाला एक नेक रेजिस्टन्स, याला म्हणलं सपोज R1, हे झाला आपण म्हणलं R2, हे झाला आपला R3. ठीक आहे, तर याला जर आपण एक कॉमनली जर असा कनेक्ट केलो, ठीक आहे, तर ह्या झाला कोणता नेटवर्क, याला पाय नेटवर्क म्हणतो. आणि याला डेल्टामध्ये कसं, याला इक्वरंट जर घेतलं बघा, डेल्टा हे घेतलं, याला म्हटलं R2, सर कोणता R1 वर, ठीक आहे, हे घेतलो R2 आणि हे घेतलो आपला हे R3. कारण बघा हा जे कॉमन पॉईंट हा काय तुमचा कॉमन रेफरन्स पॉईंट आहे, तर याला दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी जर जॉईन केलो, असा जोड जुळलो की असा जुळलो काय सारखंच हे बघा हे. ठीक आहे, तर हा कोणता नेटवर्क झाला तुमचा डेल्टा नेटवर्क. हा डेल्टा नेटवर्क आणि कोणाच्या समतुल्य आहे, तो म्हणजे कोणाच्या सम इक्वॅलंट टू आहे, कोणत्या पाय नेटवर्कचे इक्वॅलंट असते, कोणाच्या नेटवर्क इक्वॅलंट असते पायच्या इक्वॅलंट असते. ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चनचा आन्सर कडे ऑप्शन नंबर एक का होईल आपला, इक्वॅलंट टू पाय टाईप नेटवर्क. पुढे बघा काय म्हटलं, 50 किलो ओहम रेजिस्टन्स एका ओहमची कंडक्टन्स पाहिजे, म्हणजे वाहकता काय पाहिजे आपल्याला, कंडक्टन्स माहीत करायचं. कंडक्टन्स काय असते तुमचा रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे काय असेल तुमचा कंडक्टन्स, जी इज इक्वल टू 1/R1/R. बरोबर आहे, आरची किंमत किती आहे 50 इक्वल टू घ्यायला पाहिजे ते 0.02 काय पाहिजे सिमेंट. आता किलोमध्ये बघा, किलो इथं काय होईल तुमचा 10^3, तर हा काय होईल इंटू 10^2 काय होईल -3, तर काय होईल 0.02, याला काय लिहू शकतो -3 काय लिहू शकतो मिली, याचा कंडक्टन्स जीचा युनिट काय असते सिमेंस, काय असते सिमेंस, म्हणजे काय होईल 0.02 ms, म्हणजे लक्षात मिली सिमेंस 0.02 ms, म्हणजे कुठं आलं आन्सर हा बघा ऑप्शन नंबर 2 0.02 ms, म्हणजे कंडक्टन्स माहीत केलो आपण. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे,
डीसी सर्किटमध्ये व्होल्टेज सोर्सशी जोडल्यानंतर कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर सर्किटमध्ये करंट काय होते, वाढते, कमी होते, शून्य होते किंवा कमी होते, ठीक आहे. जेव्हा आपण डीसी सर्किटमध्ये जर आपण कॅपॅसिटर काय केलो, चार्ज करायलो, तर चार्जिंगमध्ये काय होते आपलं, जेव्हा फुल्ली कॅपॅसिटर चार्ज होते तर त्या दरम्यानून करंट फ्लो होणार काय होते, शून्य होते. जसा जसा कॅपॅसिटरमधला चार्जिंग व्होल्टेज वाढतो तसं त्यातून जाणारा करंट काय होते, करंट फ्लो होणार काय होते, कमी 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 डिक्रीज होते, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये काय होते, डिक्रीज होत जाते. आणि जेव्हा कॅपॅसिटर आपला फुल्ली चार्ज होते तेव्हा त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, डीसी सर्किटमध्ये कॅपॅसिटर व्होल्टेजला जोडलेला आहे म्हणजे सोर्सला जोडल्यानंतर कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज झाला, पूर्णपणे चार्ज झाला तर त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही, करंट किती येते, शून्यवर येते, ठीक आहे. पुढे काय म्हणलं, पॉईंट ए आणि बी दरम्यान एकूण रेझिस्टन्स माहीत करा. एकूण रेझिस्टन्स जर माहीत करायचं असेल आपल्याला, हे बघा आणखीन काय झालं, बघा इथं किंमत किती, दोन्ही सारखे दिसेल, हे बी दोन्ही किंमत सारखे दिसेल, हे बी दोन्ही किंमत सारखी दिसेल. तर आता सांगितलं जर सारखी किंमत असेल काय करायचं, ती किंमत घ्यायची भागीला काय करायचं त्याला डिवाइड बाय नंबर काय, कारण काय बघा इथून जर करंट गेला, बघा सुरुवातीला बघा इथून जर आपण जर करंट पास केला असता, बघा या पॉईंटपासून काही करंट इथं जाईल, काही करंट इथं जाईल, आलं लक्षात, इथून इथून जर करंट गेल्यानंतर या पॉईंटनंतर म्हणजे या नोडपासून इथं गेला इथं गेला, म्हणजे दोन्ही काय झाले आपले पॅरलल. पॅरललमध्ये काय करतो आपण, जर नंबर ऑफ सर्क्या जर सारखी असेल दोन्ही रेझिस्टन्स ओमची, तर काय व्हायला पाहिजे, त्याचं काय करतो आपण इक्वलंट फाइंड करताना एक किंमत घ्यायची कोणती बी, आणि त्याला किती नंबर आहेत तितक्या नंबरना डिवाइड करायचं, किती नंबर असतात, दोन नंबर इथं केलं डिवाइड बाय टू. पुढे बघा इथून काय झालं, परत करंट इथं आणि इथं, म्हणजे या पॉईंटपासून, म्हणजे ह्या दोन्ही काय झाले आपले पॅरलल, प्लस काय होईल बघा, आता बघा हे 20/2 इक्वल टू किती आला तुमचं 10 ओहम. या दोघांचा रेजिस्टन्स किती आला परत इथं, हे किती आहे तुमचं 40, किती किंमत आहे 40, किती रेजिस्टन्स आहे 2, इक्वल टू किती आलं पाहिजे 20 ओहम. परत बघा इथून करंट आल्यानंतर इथं गेला या पॉईंटपासून परत हे दोन्ही काय झाले पॅरलल, तर इथं काय होईल परत तुमचं हे 20/2 इक्वल टू किती 10 ओहम, बरोबर आहे. मग तिघाचा जर इक्वलंट जर काढलो तर सर्किट कसं उरलं आपल्याला, हा याचा याचा ओहम किती होता 10 ओहम, बरोबर आहे. या दोघांचा किती आला आपल्याकडं, हे दोघांचा किती आहे, हे 20 ओहम, आणि हा तिसरा या दोघांचा किती आहे 10 ओहम, बरोबर आहे की नाही. हे आणि हा पॉईंट ए, हा पॉईंट आपला बी, आणि ए आणि बी मध्ये आता तिन्ही कसे दिसायला सिरीजमध्ये, काय होईल 10+20+10 इक्वल टू किती 10, 10, 20 आणि 20 40 ओहम. 40 ओहम कुठं दिसायला, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर डी 40 ओहम. हा लक्षात, म्हणजे क्वेश्चनचा आन्सर झाला ऑप्शन नंबर 4. हे असं किती घाबरून घेत घ्यायचं नाही, याला कधी पण असं सर्किट भेटेल तुम्हाला एक्झाममध्ये, खूप सारं कॉम्प्लिकेट दिसेल पण नंबर सोपे दिसतील, कारण काय होते कॅल्क्युलेशनमध्ये हँड कॅल्क्युलेशन करतात करावं लागतात, तर हँड कॅल्क्युलेशनसाठी अशी सोपी किंमत दिली जाते कधी पण. हां ठीक आहे, चला पुढे. त्यामुळे सर्किटमधील सर्किट व्होल्टेजमधील बदलास विरोध करणाऱ्या सर्किट घटकाला काय म्हणतात, ठीक आहे. म्हणजे एखाद्या सर्किटमधील एखादा एलिमेंट जर जोडलो आपण आणि ते काय करत असेल, तुमच्या व्होल्टेजला अपोज करत असेल, म्हणजे बदलणाऱ्या व्होल्टेजला, चेंज इन व्होल्टेज, अल्टरनेटिंग व्होल्टेजला काय करते, बदल म्हणजे विरोध करते, अपोज करते, त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात आपण कॅपॅसिटन्स म्हणतो, त्याला काय म्हणतात आपण कॅपॅसिटन्स. तर कॅपॅसिटन्स काय करते, सर्किटमधील चेंज इन व्होल्टेजला म्हणजे बदलणाऱ्या व्होल्टेजला काय करते, अपोज करते, काय करते, बदलणाऱ्या व्होल्टेजला अपोज करते. आणि जे इंडक्टन्स असते बघा, हे इंडक्टन्स काय करते, तुमच्या करंटला अपोज करते, म्हणजे चेंज इन करंटला अपोज करते. कॅपॅसिटन्स काय करते, चेंज इन व्होल्टेजला म्हणजे अल्टरनेटिंग कोणाला, ए सी व्होल्टेजला अपोज करेल, हा पण काय करते, ए सी करंटला अपोज करते, म्हणजे चेंज इन अल्टरनेटिंग करंट, चेंज इन करंटला इंडक्टन्स अपोज करेल, चेंज इन व्होल्टेजला कॅपॅसिटन्स अपोज करेल. इथं विचारला तुम्हाला व्होल्टेज विचारला, व्होल्टेजसाठी काय कॅपॅसिटर, म्हणजे ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. हां पुढचा क्वेश्चन बघ, काय मला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पॉवर लॉस कोणत्या घटकामध्ये होते. आता इलेक्ट्रिकल पॉवर लॉस काय असते आपला बघा, पॉवर लॉस काय होते एखाद्या सर्किटमधला, त्याला म्हणतो आपण I²R. हे तर व्हॅल्यू कोणते, सर्किटचे करंटचे, ह्या व्हॅल्यू कोणतं झाला, रेझिस्टन्स एलिमेंट, ठीक आहे. कंडक्टन्स, कंडक्टन्समुळे होते का, नाही. कशामुळे, कॅपॅसिटन्स काय करते, नाही. कॅपॅसिटर काय, कॅपॅसिटन्स आणि इंडक्टर हे दोन्ही काय करतात, एनर्जी स्टोअर करतात पण एनर्जी कन्झ्युम करत नाही, म्हणजे हे रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे दोन्ही पण, ठीक आहे. आणि याला काय म्हणतात बघा आपण, रेझिस्टन्स काय, फक्त रेझिस्टन्स काय करते, सर्किटमधला काय करते, एनर्जी कन्झ्युम करते, एनर्जी खर्च करते, म्हणजे युजफुल पॉवर कुठे भेटेल तुम्हाला, याला म्हणतात फक्त I²R, ठीक आहे. तर काय, रेझिस्टन्स फक्त सर्किटमधला रेझिस्टन्स काय करते, फक्त एनर्जी काय करते, कन्झ्युम करते, त्यांना फक्त पॉवर लॉस करते, बरोबर, काय करते, पॉवर लॉस करते, ठीक आहे. म्हणजे पुढचा क्वेश्चन, चला. 100 ओहम रेझिस्टन्स 5 व्होल्ट बॅटरीला जोडला असता रेझिस्टन्सद्वारे किती करंट फ्लो होईल, ठीक आहे. रेझिस्टन्समधून किती करंट फ्लो होईल, किती ओहम, एक काय घेतलं आपण, एक बॅटरी घेतलं, ठीक आहे, किती आहे, आणि याला रेझिस्टन्स जोडलं किती, 100 ओहम
आणि 5 व्होल्टची काय आपल्याकडे बॅटरी, तर याच्यातून जाणारा करंट माहीत करा, करंट आय ची किंमत किती. करंट आय ची किंमत काय, सिंपल आय ओम्सला अप्लाय करा, ओम्सला काय व्ही भागेला आर, व्होल्टेज किती आहे 100, सॉरी किती व्होल्टेज किती आहे 5, काय होईल 5/100 इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला 0.05 एम्पियर, 0.05 एम्पियर. काय ऑप्शन नंबर एक 0.05 एम्पियर पाहिजे होता, इथं व्होल्ट होता, इथं काय पाहिजे एम्पियर, करंट सिग्नल काय असते एम्पियर असते, ठीक आहे. तर इथं काय भेटलं तुम्हाला 0.05 एम्पियर, हे भेटलं तुम्हाला क्वेश्चनचा अँसर इथं, ठीक आहे. परत आता क्वेश्चन पुढे बघा काय म्हणलं, आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये रिकामी जागा असते, जास्त ई एम एफ असते, कमी ई एम एफ असते, किंवा झिरो सोर्स रेझिस्टन्स असते, किंवा इन्फायनाईट सोर्स रेझिस्टन्स असते. बघा सोर्स रेझिस्टन्सबद्दलच इथं का भेटेल तुम्हाला अँसर, काय म्हणलं आयडियल व्होल्टेज सोर्स घ्या किंवा आयडियल करंट सोर्स घ्या. पहिले व्होल्टेज सोर्स बघून घ्या, तर आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये काय असते, त्याचं जे स्वतःचा जे इंटरनल रेझिस्टन्स असते ना, हे बघा हा झाला आपला काय झाला म्हणतात प्रॅक्टिकल सोर्स, प्रॅक्टिकल सोर्स हा झाला व्होल्टेज, याचा झाला सोर्स रेझिस्टन्स आर एस, झाला सोर्स रेझिस्टन्स. आता काय होते या इथं काही ना काही बघा, जेव्हा याच्यातून सर्किटमधून करंट फ्लो होते, तर करंट आयमुळे काय होते, इथं आय इंटू आर काय होते, काही व्होल्टेज ड्रॉप होते, बरोबर आहे. जर उदाहरणार्थ जर 100 व्होल्ट जर असेल, किती असेल 100 व्होल्ट असेल, किती असेल पाहिजे 100 व्होल्ट जर असेल, तर काय समजा एक उदाहरण म्हणलं इथं किती 2 व्होल्ट काय झालं हे की आय इंटू आर, एवढा काय झालं व्होल्टेज ड्रॉप झाला. तर या इथं जे बी लोड कनेक्ट जर केलं, या लोडमुळे जर पी आर लोडच्या करंट आयमुळे इथं व्होल्टेज ड्रॉप किती झाला, हा 2 व्होल्ट ड्रॉप झाला. तर या सर्किटच्या जवळपास किती भेटेल तुम्हाला 98 व्होल्ट भेटेल, ठीक आहे. ते हे कोणती केस झाली, प्रॅक्टिकल केस झाली. कोणती केस झाली, प्रॅक्टिकल केस. पण आयडियल म्हणलं काय पाहिजे, हा 100 व्होल्ट ॲज इट इज या 2 पॉईंटमध्ये असेल, तर हे कुठं भेटायला पाहिजे, या लोडच्या अक्रॉस किती भेटायला पाहिजे, इथं बी किती भेटायला पाहिजे तुम्हाला 100 व्होल्ट भेटायला पाहिजे. तर 100 व्होल्ट भेटायसाठी हा जे व्होल्टेज ड्रॉप आहे, हा व्होल्ट किती ड्रॉप करायचं बरोबर आहे, आय इंटू आर ची व्हॅल्यू किती पाहिजे 0, बरोबर आहे. मग करंट काय होईल, तुमचा करंट फ्लो होईल लोड असल्यामुळे, फक्त तुम्हाला काय करावं लागेल, मग या सोर्स रेजिस्टन्स आर एस ची किंमत किती करावं लागेल तुम्हाला 0 करावं लागेल. आर एस ची किंमत किती करावं लागेल तुम्हाला 0 करावं लागेल. तर 0 जर असेल त्या टाइमला म्हणजे काय होईल, तुमचा हा 100 ला 100 इथं भेटेल, म्हणजे काय होईल बघा, हा व्होल्टेज सोर्स असेल तुमचा, याला म्हणतो आपण आयडियल व्होल्टेज सोर्स, याला काय म्हणतो आपण आयडियल व्होल्टेज सोर्स, ज्यामध्ये सोर्स रेजिस्टन्स आर एस ची किंमत किती असते 0 असते. सोर्स रेजिस्टन्स आर एस ची किंमत किती असते 0 असते, म्हणजे किती 0 सोर्स रेजिस्टन्स, काय झाला तुमचा 0 सोर्स रेजिस्टन्स, ठीक आहे. मग हा झाला व्होल्टेज सोर्ससाठी. आता बघा तुम्हाला हेच जर आपल्याला काय माहीत करायचं, कुठं काय माहीत करायचं आपल्याला करंट सोर्ससाठी, कशासाठी करंट सोर्ससाठी, तर करंट सोर्समध्ये काय करतो आपण, हा आपल्याकडे सपोज उदाहरण म्हणलो हा करंट सोर्स आहे, ठीक आहे, हे आय, तर याचा जे इंटरनल रेजिस्टन्स असते, म्हणजे याला म्हणतो आपण सोर्स रेजिस्टन्स आर एस, ठीक आहे, इथं पर्टिक्युलर काहीतरी आपल्याकडे लोड कनेक्ट करतो. तर काय व्हायला पाहिजे की इथं जे करंट आहे, एक्झाम्पल जर म्हटलं 5 एम्पियर करंट, किती 5 एम्पियर, हा 5 एम्पियर कोड इथं नोडवर आलं, काही इकडे गेल काही इथं जाईल. समजा उदाहरणार्थ 1 एम्पियर इथं गेला, 4 एम्पियर तुमचा इथं आला, बरोबर आहे की नाही. तर काय होईल आपल्याला पाहिजे आयडियल जर असेल, तर आयडियल पाहिजे जे सोर्सला आहे तेच कुठं भेटायला पाहिजे, लोडला भेटायला पाहिजे. ते जे सोर्सला आहे तेच कुठं पाहिजे, लोडला. तर हे रेजिस्टन्स एवढा असला पाहिजे, इतका इन्फायनाईट असला पाहिजे की इथून करंटच नाही गेला पाहिजे. पूर्ण करंट कुठं, 5 ला 5 एम्पियर कुठं, या लोडच्या अक्रॉस. म्हणजे याचं जे इन्फायनाईट रेजिस्टन्स काय असायला पाहिजे, इन्फायनाईट, इतका अनंत रेजिस्टन्स असला पाहिजे की इथं करंटच नाही फ्लो झाला पाहिजे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये करंट सोर्समध्ये सोर्स रेजिस्टन्स इक्वल टू किती असते, इन्फिनिटी, कुठं करंट सोर्स जर घेतलो तर. आणि हे आर एस इज इक्वल टू असते 0 कधी, जर व्होल्टेज सोर्स कन्सिडर केलो तर, ठीक आहे. तर बघा इथं काय म्हणलं तुम्हाला, व्होल्टेज सोर्ससाठी क्वेश्चन विचारला, कशासाठी विचारला, तर व्होल्टेज सोर्ससाठी. तर व्होल्टेज सोर्ससाठी काय असायला पाहिजे, सोर्स रेजिस्टन्स किती असायला पाहिजे आपला 0 असायला पाहिजे, समजला. आणि ते जर करंट सोर्ससाठी जर विचारला तर काय असायला पाहिजे, इन्फिनिट असायला पाहिजे, समजलं इथपर्यंत. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आज आपण डीसी सर्किट या विषयी काही प्रिवियस इयर एक्झाममधील क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन्स एमसीक्यू आज आपण सॉल्व्ह केले. उद्या आपण याच टॉपिकमधील आणखीन काही इम्पॉर्टंट एमसीक्यू प्रिवियस इयरमधील एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत, तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.